श्री स्वामी समर्थ हिजडा दिसला की बोला हे दोन शब्द मंत्र, किन्नर दिसताच बोला फक्त हे दोन शब्द, खुल्ले होतील पैशाचे सर्व मार्ग, तुमच्या घरात धनाचे आगमन होईल, पैसे येण्याचे संधी उपलब्ध होतील, घरातून इडापिडा सर्व काही दूर होतील। आपल्या समाजात स्त्री आणि पुरुष हे दोन वर्ग आहेत, त्यासोबतच एक तिसरा वर्ग सुद्धा आहे, हे तर तुम्हाला माहितीच आहे, ज्यांना आपण तृतीयपंथी किंवा किन्नर म्हणून ओळखतो। शास्त्रात असे सांगितले आहे की तृतीयपंथी लोकांचा आशीर्वाद हा चिरकाळ टिकणारा लाभणारा असतो। तृतीयपंथी लोकांनी जर तुम्हाला दुवा दिला, तुम्हाला आशीर्वाद दिला, तर यामुळे तुमचे नक्की भले होते। याउलट जर तृतीयपंथी लोकांनी आपल्या श्राप दिला, तर आपल्या जीवनात इतके भयंकर संकटे येतात की आपण कल्पनासुद्धा करू शकत नाही। आपण पाहिले असेल की जेव्हा पण तृतीयपंथी लोक आपल्या आसपास येतात, तेव्हा काही पैसे मागत असतात। त्यांनी केलेली पैशाची मागणी आपण त्वरित पूर्ण करायला हवी, कारण आपल्याकडे फार मोठी रक्कम मागत नसतात। यांना कधीही पैशासाठी नाही म्हणू नका, कारण एखादा तृतीयपंथी यांचा तळतळात खूप वाईट असतो, असे आपले पूर्वजसुद्धा सांगून गेले आहेत। आज आपण दोन शब्द जाणून घेणार आहोत। तृतीयपंथी लोक दिसतात, आपल्याला म्हणायचं आहे हे दोन शब्द म्हणतात आपल्या जीवनात खूप बदल दिसू लागेल। अपेक्षा 5 किंवा 10 रुपयाचे असते, तेवढे पैसे आपण त्यांना दिलेच पाहिजे, तर ते आपल्याला आशीर्वाद देऊन निघून जातात। यांच्या आशीर्वादामध्ये इतके बळ असते की आपल्याला आपल्या अनेक अडचणी दूर होऊ शकतात। तुमचे भाग्य, तुमचे नशीब, तुमची साथ देऊ लागेल। माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल। तुम्हाला कोणत्या कामात अडचणी येत असतील, तर त्या अडचणी दूर होऊन तुमचे काम पूर्ण होण्यास मदत होईल। पैसा, धनधान्य, संपत्ती तुमच्याकडे यायला सुरुवात होईल। तृतीयपंथी लोक आपल्याकडे आले तर त्यांना अगदी हसतमुखाने, सकारात्मकतेने त्यांना जे हवे आहे ते द्या, त्यांची इच्छा पूर्ण करा। त्यांची इच्छा पूर्ण केल्यानंतर त्यांना आपुलकीने दोन शब्द बोला। याने काय होईल ते म्हणजे पुन्हा या तुम्हाला वाटेल पुन्हा या दोन शब्दामध्ये विशेष काय आहे, तर हे दोन शब्द पुन्हा या समोरच्या तृतीयपंथी व्यक्तीच्या मनामध्ये तुमच्याबद्दल अशी सकारात्मक भूमिका तयार करतात, या व्यक्तीने मला जे दान दिले आहेत, पैसे दिले आहेत, ते अगदी मनापासून दिलेले आहेत, असा त्यांनी विचार करतात आहेत। या सकारात्मक भूमिकेसमोरचा तृतीयपंथी आपल्याला जो आशीर्वाद देईल तो अगदी मनापासून देईल। त्याची जी दुवा निघेल ती हृदयापासून निघेल। एखाद्या किन्नरच्या मुखातून निघालेले शब्द त्याच्या हृदयात, तेव्हा प्रत्यक्ष परमेश्वर त्याच्या मुखातून बोलतो, असे शास्त्र मानते। आणि म्हणून एखादा तृतीयपंथी तिच्या मुखातून मनातून दुवा मिळाला तुम्हाला, तर तुमचे कल्याण होण्यापासून कोणीही अडवू शकणार नाही। तर असे हे दोन शब्द पुन्हा या किंवा परत या, हे दोन शब्द तुम्ही नक्की बोलले पाहिजे। यामुळे आपल्या जीवनात जादू होईल। तृतीयपंथीचे खरं तर जीवन खूप खरतळ असते, यामुळे त्यांना आपल्यापैकीच एक असल्याची वागणूक द्या। त्यांचा अपमान करू नका, त्यांना सन्मान द्या। आपला धर्मशास्त्र असं मानतो की जे लोक अजिबात तिरस्कार करत नाहीत, महाभारत, रामायण यांच्या प्रत्येक ठिकाणी याचा उल्लेख आढळतो, त्यामुळे आपण त्यांना अपमानित करू नका। त्यांना योग्य तो मान तुम्हाला आयुष्यात कधीच तुम्हाला कसलीच कमी पडणार नाही। मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट, कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा तुम्हाला कळवणे किंवा सांगणे आमच्या पेजचा हा उद्देश नाही आहे। केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्यापर्यंत पोहोचवले जातात। आमचे पेज किंवा कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धेला खतपाणी नाही घालत। इथे शेअर होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत, त्यांचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।